नमस्कार मित्रांनो, इलेक्ट्रिशियन आणि वायरमनचे दोन ट्रेड्सचे आपले कट ऑफ राहिले होते मागच्या सेशनमध्ये. तर आपण काय करणार आहे, आता ह्या सेशनमध्ये तुम्हाला त्या दोन्ही गोष्टी क्लिअर करणार आहे. ठीक आहे, त्याबद्दल मी तुम्हाला नंतर अनाउन्समेंट सांगतो ह्या आपल्या बॅचेसबद्दल. इलेक्ट्रिशियनसाठी 193 जागा होत्या आणि वायरमनसाठी 105 जागा आहेत. ठीक आहे, इलेक्ट्रिशियनसाठी 17 जागा आहेत ओपनच्या. त्यामध्ये माझ्या अंदाजानुसार पहिली मेरिट लिस्ट जी येणार आहे तुमची किंवा पहिली कट ऑफ लिस्ट जी येईल त्यामध्ये 162 कट ऑफ लागण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, सेमच मुलींसाठी 20 जागा आहेत. 20 जागांसाठी 147 तुमची मेरिट लिस्ट 147 कट ऑफ येण्याचे चान्सेस आहेत. परंतु ह्यामध्ये चेंजेस होऊ शकतात, कारण की जे काही 193 मुलं सिलेक्ट होणार ना, सेमच मुलं मला वाटते की 105 मुलं त्यातले वायरमनसाठी पण होणार सिलेक्ट. आणि पोस्ट कोणतरी एकच घ्यायचे मुलांना, कोणतरी एकच पोस्ट घ्यायचे म्हटल्यावरती एक तर वायरमन सोडवं लागेल, एक इलेक्ट्रिशियन सोडवं लागेल. त्यामुळे मग 40-50 जागा कुठच्या इकडच्या देण्यात तिकडे तिकडे स्विच होणार आहेत. मग असं जर स्विच होतात जागा, तर त्यामुळे आपल्याला जो कट ऑफ हा होणार आहे तो कमी येणार ज्यावेळेस सेकंड कट ऑफ लिस्ट लागेल. प्लस त्याच्यामध्ये आणखी एक फॅक्टर, ह्या ज्या एक्स्ट्रा जागा आहेत ना, जसं की स्पोर्ट्स पर्सन, एक्स सर्व्हिसमॅन, प्रोजेक्ट अफेक्टेड, अर्थक्वेक अफेक्टेड, अंशकालीन, हे सगळे मुलं भेटतीलच ह्याची गॅरंटी नाही आहे. एक सर्व्हिसमॅन मध्ये खूपच डिफिकल्टी आहे एवढे माणसं भेटले, 25 जागा भेटणे खूपच डिफिकल्ट आहे. ऑलमोस्ट मी सांगतो 20 जागा तरी मिनिमम कन्वर्ट होणार आहेत. 20 जागाही कन्वर्ट झाल्या तरी खूप मोठा कट ऑफ मध्ये फरक पडू शकतो. मग ह्या ठिकाणी हा जो कट ऑफ आहे ना, माझ्या अंदाजाने सगळ्याच ठिकाणी EWS असेल, OBC असेल, SBC असेल, NTD असेल, सगळ्या ठिकाणी हा कट ऑफ 10-12 मार्कांनी कमी येऊ शकतो सेकंड वेटिंग लिस्टच्या वेळेस किंवा ऑप्टिंग आउटच्या वेळेस. ठीक आहे, फायनल जो कट ऑफ लागेल, फायनल सिलेक्शनचा, तो 10-12 मार्कांनी प्रत्येक ट्रेडसाठी कमी होणार आहे. ठीक आहे, तुम्ही बाकीचे बघून घ्या, मी तुम्हाला PDF शेअर केली जात अशी टेलिग्रामला. सेमच वायरमनसाठी पण 105 जागा आहेत, 150 कट ऑफ लागू शकतो 11 जागांसाठी आणि 9 जागांसाठी 140 कट ऑफ लागू शकतो. सेमच ह्या ज्या एक्स्ट्रा जागा आहेत, ह्या जागा आणि जे काही मल्टिपल सिलेक्शन होणार आहे वायरमनसाठी, इलेक्ट्रिशियनसाठी, डबल ट्रेडसाठी, तिथे काही ऑप्टिंग आउट होईल किंवा पोस्ट रिजेक्ट करतील मुलं, इथेही जवळपास 10-12 मार्क्सनी मला वाटते की कट ऑफ कमी येऊ शकतो. म्हणजे हा 140 पर्यंत लागू शकतो, हा 130 पर्यंत फेमस लागू शकतो. आणि अकॉर्डिंगली सेमच ट्रेडसाठी काय होणार, 10-10 मार्कांनी मला वाटते कट ऑफ कमी येणार वायरमनसाठी पण. तुम्हाला ज्या हे होता फायनल अनाउन्समेंट जे आहे आपल्या इथे, जे काही इलेक्ट्रिशियन वायरमनसाठी आणि टेक्निशियनसाठी जे कोर्सेस आहेत, महाजनको, ट्रान्सको, JEE डिस्कॉमच्या व्हॅकन्सी येत आहेत, त्यासाठी कोर्सेस अवेलेबल आहेत. महाराष्ट्रातली नंबर 1 टीम आपल्याकडे आहे टेक्निकल नॉन टेक्निकलमध्ये. प्रॉपर IBPS लेवलचे शिक्षक आहेत. तुम्ही डिस्क्रिप्शन लिंकमध्ये ॲपची लिंक आहे, तुम्ही त्या ठिकाणून जे काही व्हिडिओज आहेत डेमो लेक्चर्स, ते सगळे डेमो लेक्चर्स बघा आणि नंतर डिसिजन घ्या आपल्याला जॉईन करायचं का नाही करायचं. ठीक आहे मित्रांनो, थँक्यू, ऑल दी बेस्ट.